शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओपर्यंत पोहोचवलंच. हा फक्त योगायोग नसून तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे. त्यामुळे स्वतःला शांत कर आणि आम्ही तुला काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐक. लक्षात ठेव, या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते. तसंच हे संदेशही कारण नसताना तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. हे संदेश म्हणजे आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद आहे. बाळा, नियतीचा डाव कधीच कोणाला चुकला नाही, पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवलं आहे त्याचा वेग, त्याची तीव्रता कमी करण्याचा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं. जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ आहे की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही. बाळा, आमची सुद्धा इच्छा आहे तू एक सुखी आनंदी आयुष्य जगावं, पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहेत. पण ते प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे, ते म्हणजे नामस्मरण. लक्षात ठेव, जितकं जास्त तू नामस्मरण करशील तितक्या लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक आनंदी सुखी आयुष्य तुला दिलं जाईल. ह्या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस. लक्षात ठेव, हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाळा, ह्या ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहेत. तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचा भाग आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका. आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घ्या. कुठेही कुंडली दाखवून, कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही. जोपर्यंत तुमच्या एकाएका कर्मांचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार. म्हणून मी सतत तुम्हाला सांगतो, ह्या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच लागेल. तू आमचं बाळ आहेस, त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण केलं आहे. त्यामुळे तुला प्रारब्धाचे चटके बसत नाहीत. पण बाळा, ते चटके तुला बसू नयेत म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा करावेच लागतील. आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. तो रडून जगलात तर प्रवास खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर प्रवास कधी पूर्ण झाला हे कळणार सुद्धा नाही. बाळांनो, आयुष्यात कधीच अशा प्राण्यांवर अत्याचार करू नका ज्याला देवाशिवाय कोणीच नाही. येऊ दे कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे. येऊ दे प्रलय, जल प्रकोप सगळीकडे. सर्व जग तुझ्या विरोधात उभं राहू दे, परंतु तू डगमगू नकोस. बाळा, हिमतीने कर, झुंज दे ह्या सर्वांशी. तू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही. मला विश्वास आहे बाळा, तुझ्यावर तू मला जिंकून दाखवणारस. या विश्वाला नमवण्याचं सर्व सामर्थ्य आम्ही तुला दिलं आहे, ते जन्मजात तुझ्याकडे आहे. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक काम करा, तुमचं काम नक्की सफळ होईल. बाळा, अशी काळजी करत बसू नकोस. लक्षात घे, तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत. अशक्य तर असं खूप आहे या जगात, पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल. अचानक एक दिवस तुझाही वेळ येईल आणि तू जे काही आमच्याकडे मागितलं आहे आम्ही ते सगळं काही तुझ्या झोळीत टाकू. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार,
तुझ्या सोबती जरी कोणी नसलं तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहणार. जर जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींना, अर्थातच आपले आई वडील, पती पत्नी, मुलं यांना सांगत चला. त्यामुळे तुमच्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही. अरे घाबरतोस कशाला, नकारात्मक विचारांना त्याग. मी माझ्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचं फळ द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. लक्षात ठेवा, गैरसमज हा इतका घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचं हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं दुःख सुखदुःख लपलेलं असतं. लक्षात ठेव बाळा, आयुष्यात एकदा जर का तुझा निर्णय चुकला तर तुझं पूर्ण आयुष्य चुकतं. म्हणून मोठी लोकं नेहमी सांगतात, एकदा निर्णय घेताना 100 वेळा विचार केला नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. बाळा, ही परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे, पण तू टिकून राहा. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकत आहे हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं. जर तुझ्या आयुष्याला एखादं नवीन वळण मिळणार असेल तर ही नियती तुला एका अशा गोष्टीमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त भारी वाटेल. पण अशाही परिस्थितीमध्ये जर तू संघर्ष केला आणि टिकून राहिला तर लक्षात ठेव, तुझा स्वर्णकाळ लांब नाही. तुला एक गोष्ट सतत स्मरणात ठेवायची आहे. तू जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा सतत स्मरणात ठेवायचं आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. आपण आपल्या समाजातील पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान वा इतर काही असू दे, हे सर्व स्वामींच्या नजरेस शून्य आहे. ह्या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काही महत्त्व नाही. तर त्याऐवजी स्वामींना फक्त भक्ती, श्रद्धा, शुद्ध उच्चरण हवं आहे. आणि ही समज दृढ कर, स्वामींना अनन्य भावाने शरण जात दर्शन घ्यायचं आहे. बघ त्यानंतर तुझ्या आयुष्यात कसे आमूलाग्र असे चमत्कार घडायला सुरुवात होईल. कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही. लक्षात ठेवा, जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही. रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस, पहाटेची वाट बघ. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते. कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका. विश्वासाने आम्हाला सांगा, हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल. आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळं आहे. इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं, प्रत्येकाचा ध्यास वेगळा, प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे, प्रत्येकाचा हट्ट वेगळा, प्रत्येकाचे कष्ट वेगळे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाचे संकट वेगळे, प्रत्येकाचा श्वाससुद्धा वेगळा, प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाचा हिशोब वेगळा आणि प्रत्येकाचं फळसुद्धा वेगळं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करू नका. त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नाही असं म्हणू नका. ते त्याचं कर्म आणि तुमचं आहे ते तुमचं कर्म. बाळा, माहीत आहे मला खूप त्रासात आहेस तू,
संयम ठेव, ज्यांनी साथ सोडली त्यांचा विचार तूही सोड। तुझा स्वर्णकाळ लवकरच येतोय, कारण सुखाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येतोय। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, मी तुमची आई आहे, मला तुमचं सगळं दुःख माहीत आहे आणि ते आता संपणारसुद्धा आहे। स्वामींचा खास तुझ्यासाठी संदेश आहे, घाबरू नकोस। कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं, पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला योग्य मार्ग हा दाखवतच असतो। विश्वास ठेव, आता सर्व काही बदलणार आहे। तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे, काळजी करणं थांबव। माझी तुझ्यासाठीची काही खास योजना आहे, पण त्यासाठी योग्य वेळ मात्र यावी लागेल। तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये सध्या परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी येत आहे। आयुष्याचं सोनं करायचं असेल तर लक्षात घे, आम्ही तुला आता एक संधी देतोय, ती कमावू नकोस। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तू प्रामाणिकपणे इथपर्यंत संदेश बघितलेस, याचाच अर्थ आहे की तुझा आमच्यावर नितांत विश्वास आहे। आणि विश्वास ठेव, आम्ही तुझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। आम्ही तुझ्या प्रार्थना कधीही खाली जाऊ देणार नाही। उद्याचा येणारा स्वर्णकाळ हा तुझ्यासाठीच असेल, कारण बाळा जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। श्री स्वामी समर्थ। चला तर मग पाहूया कालच्या व्हिडिओला, ज्या भक्तांनी फर्स्ट कमेंट केल्या होत्या त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। सविता पवार, रवींद्र भोसले, रसिका भोसले, प्रथमेश भोसले, प्रतीक्षा, नेहा आनंद घाडगे, कामिनी, प्रियंका धोंडीबा सूर्यवंशी, ज्योती वायकर, पद्मा कांबळे, पूजा भवर, संजीवनी चव्हाण, विजया वैजयंती पाटील, संदीप जगताप, वैशाली तळवी, नीलम सावंत, लक्ष्मी भिसे, साधना माने, सविता, दीपाली हुंडारे, तनुजा जगताप, पोपट एले, नकुसा दोडमणी, पूनम, हर्षा खेटे, ऋतुजा हुंडारे, सुनीता पाटील, जियांक भुईर, ममता पाटील, कविता वाघ, सविता, दीप्ती मिस्तरे, लक्ष्मण मानवर, रत्ना संजय पिंपलीकर, संपत चेंडगे, वनिता चेंडगे, ज्योत्स्ना, रश्मी राखी, रुचि गायकर, रोहिणी मोरे, उमा दुर्वा, ज्योत्स्ना चेटेकर, प्रगती, सुजाता धाने, अनिता राहुल, प्रसाद कदम, प्रियंका जाधव, किशोर जगताप, राजकन्या, वैशाली राणी शेंडगे, लक्ष्मी पोखरे, शर्मिला माने, स्वाती पाटील, राजश्री, शिवराज, वनू, सोनाली, भाग्यश्री। वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक संकट आता सुटताना आणि मिटताना दिसेल। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय।